नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं PMB स्पर्धा परीक्षेमध्ये. आज आपण बघणार आहोत भारतीय राज्यघटना, आणि भारतीय राज्यघटनामधील प्रकरण पहिला आहे आपला भारतीय राज्यघटनेची निर्मिती. तर आपण भारतीय राज्यघटनेची ते सिरीज केली आहे, हा आपला पहिलाच भाग आहे मित्रांनो. तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. याचे पुढील संपूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला संपूर्ण राज्यघटना समजणार आहे मित्रांनो. चला तर आज सुरुवात करूया आपण. पहिला भाग आपला भारतीय राज्यघटनेची निर्मिती. आता संविधान सभेची मागणी काय होती? आता महात्मा गांधींनी 1922 घटना समिती असा शब्दप्रयोग न करता मागणी केली. म्हणजे काय केलं? 1922 महात्मा गांधींनी, म्हणजे त्यांनी काय केलं की घटना समिती असा शब्दप्रयोग न करता त्यांनी अप्रत्यक्षपणे मागणी केली की महात्मा गांधींनी 1922 यंग इंडिया वृत्तपत्रामध्ये म्हटले की भारताचे स्वराज्य ही ब्रिटिश संसदेने दिलेली भेटवस्तू असणार नाही. संसदेच्या कायद्याने जरी त्यांच्यावर शिक्कामोर्तब होणार असला तरी मुळात ते भारतीय जनतेचे मुक्त पद्धतीने निर्वाचित प्रतिनिधित्वाद्वारे व्यक्त झालेल्या इच्छा आकांक्षाचा आविष्कार असेल. तर हा प्रश्न आयोगाने या अगोदर विचारलेला आहे आणि विविध परीक्षामध्ये देखील आलेला आहे. तर आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय की वक्तव्य कधी केलं त्यांनी 1922 आणि कोणत्या पेपरमध्ये केलं? तर यंग इंडियामध्ये. ओके, काय होतं त्यांचं स्टेटमेंट? भारताचे स्वराज्य ही ब्रिटिश संसदेने दिलेली भेटवस्तू असणार नाही, हे त्यांचं एक वक्तव्य होतं. नंतर दुसरं स्टेटमेंट आहे मानवेंद्रनाथ रॉय यांचं, 1934 त्यांनी प्रत्यक्षपणे मागणी केली. आणि महात्मा गांधींनी जी मागणी केली होती ती अप्रत्यक्षपणे होते, म्हणजे संविधानाला पकडून नव्हती. तर मानवेंद्रनाथ रॉय यांनी 1934 प्रत्यक्षपणे मागणी केली. त्यांनी म्हटलं होतं की भारतीय साम्यवादीचे चळवळी प्रणेते आणि पुरोगामी लोकशाहीवादीचे समर्थक मानवेंद्रनाथ रॉय यांनी 1934 पहिल्यांदा घटनानिर्मितीची संकल्पना मांडली. हा देखील प्रश्न आयोगाने विचारलेला आहे, पहिल्यांदा घटनानिर्मितीची संकल्पना कुणी मांडली? तर कुणी मांडली? ती मानवेंद्रनाथ रॉय यांनी मांडली. ओके, नंतर पुढील पॉईंट आहे आपला 1935 भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने अधिकृतरित्या घटना समितीची मागणी केली. पंडित नेहरू यांनी 1938 म्हणजेच त्यांनी काय केलं की राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने मागणी केली की प्रौढ मताधिकारावर निवडून आलेल्या घटना समितीचे कोणत्याही बाह्य हस्तक्षेपाशिवाय स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेची निर्मिती केली पाहिजे, हे देखील स्टेटमेंट आयोगाने विचारलेलं आहे. 1940 लॉर्ड लेलिथगो यांनी ऑगस्ट ऑफर मांडली आणि या ऑगस्ट ऑफरनुसार भारताची घटना करावी असं होतं, परंतु इथं फक्त मुख्यत करावी पण पूर्णपणे करावी असं त्यांचा उल्लेख नव्हता, म्हणून भारतीयांनी त्याला विरोध केला. 1942 स्टॅफर्ड क्रिप्स यांनी पूर्णत भारतीयांनी राज्यघटना कॅबिनेट मिशन, म्हणजेच त्याला त्रिमंत्री योजना असं म्हटलं जातं, 1946 नेमली 24 मार्च 1946 ते भारतात आले. याच्यामध्ये 3 मंत्री होते, त्यामुळे याचं नाव हे त्रिमंत्री योजना असं पडलं. याच्यामध्ये जे पहिले होते लॉर्ड पॅथिक लॉरेन्स हे अध्यक्ष होते आणि 2 सदस्य सर स्टीफन क्रिस आणि A.V. अलेक्झांडर, हा देखील आयोगाने खूप वेळा प्रश्न विचारलेला आहे, म्हणजे खालीलपैकी कॅबिनेट मिशनमध्ये कोणता सदस्य होता किंवा कोणता नव्हता, तर या प्रकारे ते कन्फ्युजिंग प्रश्न विचारतात. सो हे 3 नावं व्यवस्थित पाठ करून ठेवा, लॉर्ड पॅथिक लॉरेन्स हे अध्यक्ष, सर स्टीफन क्रिस आणि A.V. अलेक्झांडर हे 2 सदस्य होते. ओके, तर या कॅबिनेट मिशननुसार 1946 संविधान सभेची स्थापना केली. कधी केली? 1946. तर असा पण प्रश्न येऊ शकतो को टिंबटिंबनुसार संविधान सभेची स्थापना केली, तर कोणानुसार? कॅबिनेट मिशन किंवा त्याला त्रिमंत्री योजना असं देखील म्हटलं जातं. आता या कॅबिनेट मिशननुसार 293 हे सदस्य ब्रिटिश प्रांताचे असतील, 4 हे चीफ कमिशनरचे आणि 93 हे संस्थानिकांचे असतील. तर त्यांच्यामध्ये डिवायडेशन कसं झालं ते बघू आपण. हे 292 ब्रिटिश प्रांताचे, म्हणजे हे एकूण किती 11 प्रांतातून निवडले होते. तर ते 11 प्रांत कोणते आपण बघूया, मद्रास, बॉम्बे, संयुक्त प्रांत, बिहार, मध्य प्रांत, ओरिसा, पंजाब, सिंध, बंगाल, आसाम आणि NWFP. हे NWFP सध्या पाकिस्तानात गेलेलं आहे. तर 4 चीफ कमिशनर करून निवडले देण्यात जाणार होते, 1 दिल्ली, अजमेर मारवेड, कुर्ग आणि बलुचिस्तान, हा देखील आयोगाने प्रश्न विचारलेला आहे आणि हा देखील आयोगाने प्रश्न विचारला आहे. तर 93 हे संस्थानिकाचे सदस्य संस्थानिकाद्वारे निवडले जातील. कोणाकडून हे संस्थानिकाचे सदस्य हे कोणाकडून निवडले जातील? तर संस्थानिकाकडून निवडले जातील. इथे आता कॅबिनेट मिशननुसार ठरल्याप्रमाणे निवडणुका झाल्या, त्यामध्ये काँग्रेसला 208 जागा मिळाल्या, मुस्लिमला 73 जागा मिळाल्या, अपक्षला 8 जागा मिळाल्या.
हे क्वेश्चन आयोगाने आत्तापर्यंत 20 ते 25 वेळा असे वेगवेगळ्या पद्धतीने विचारलेले आहे आणि विविध परीक्षेत आलेले आहे. सो हे आकडे व्यवस्थित लक्षात असू द्या. काँग्रेसला किती जागा मिळाल्या? 208, मुस्लिमला 73, आयोग येथे 72, 73, 71 अशा प्रकारे कन्फ्यूज करता. सो हा ॲक्युरेट आकडा लक्षात असू द्या, 73, आणि अपक्षाला 8 जागा. तर अपक्षाच्या आपल्याकडे कोणकोण म्हणजे कोणते कोणते सदस्य अपक्षामधून निवडून आले आहे ते आपल्याकडे काही नावे आहेत. तर इथे 8 अपक्षापैकी काही अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, डी पी खैतान, बी एल मित्तर, सच्चिदानंद सिंह, ज्वाला प्रसाद श्रीवास्तव आणि जयपाल सिंह मुंडा हे काही त्याच्यामधले नावे आहेत. ओके, अपक्ष. ओके, नंतर इथे युनियनिस्ट पार्टीचा 1 आला, नंतर युनियनिस्ट मुस्लिम 1, युनियनिस्ट शेड्यूल कास्टचा 1, कृषक प्रजा पार्टीचा 1, शीखचा 1, शेड्यूल कास्ट फेडरेशनचा 1 आणि साम्यवादी पक्षाचा 1. हे प्रश्न देखील आयोगाने खूप वेळा विचारलेले आहे की खालीलपैकी कोणत्या पक्षाला फक्त 1 जागा मिळालेली आहे. तर यापैकी काही देतात ऑप्शन, काही वेगळे देतात. सो हे जे आहे 7 असे पक्ष आहे की त्यांना फक्त 1 जागा मिळालेली आहे. युनियनिस्ट पार्टी, युनियनिस्ट मुस्लिम, युनियनिस्ट शेड्यूल कास्ट, कृषक प्रजा पार्टी, शीख, शेड्यूल कास्ट फेडरेशन आणि साम्यवादी पक्ष. इथे काही संप्रदायानुसार म्हणजे जातीनुसार काही 296 पैकी जागा कोणाकोणाला किती मिळाल्या आहे, म्हणजे 292 ब्रिटिश प्रांत आणि 4 असे चीफ कमिशनर, एकूण 296 पैकी. तर कसे डिवाईड झालं बघू. हिंदूंना 163 जागा मिळाला, मुस्लिमला 80, SC म्हणजे शेड्यूल कास्टला 31, ST ला 6, भारतीय ख्रिश्चनला 6, शीखला 4, ॲग्लो इंडियनला 3 आणि पारशीला 3 अशा प्रकारच्या या जागा संप्रदायानुसार डिवाईड केल्या. सर्वाधिक प्रांतांना किंवा संस्थानिकांना 299 पैकी ती सदस्य होते त्यांचे बघू आपण. युनियन प्रोव्हिन्सच्या होते 55, मद्रास 49, बिहार 36, मुंबई 21, म्हैसूर 7 आणि त्रावणकोरम 6. हा देखील आयोगाने प्रश्न विचारलेला आहे की असेंडिंग टू डिसेंडिंग लावा, म्हणजे सगळ्यात जास्त जागापासून तर कमी कोणापर्यंत मिळाला. तर युनियन प्रोव्हिन्सला 55 मिळाल्या, मद्रासला 49, बिहारला 36, मुंबईला 21, म्हैसूरला 7 आणि त्रावणकोरमला 6 अशा प्रकारे ह्या जागा डिवायडेड झाल्या. तर मित्रांनो, इथे आपला पहिला भाग संपलेला आहे आणि आपली प्रतिक्रिया नक्की नोंदवा, म्हणजे आपल्याला काही ॲडिशनल वगैरे करायचं असेल तर ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि पुढील भाग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे दुसरा भाग लगेचच येणार आहे, त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन लगेचच